खाण मालक संघटना, क्रशर संघटना, ऑल इंडिया ट्रांसपोर्ट असोसिएशन, हॉट मिक्स प्लांट असोसिएशन, मुरुम वाहतूक संघटना, सिमेंट डीलर असोसिएशन, प्लायवुड वाहतूक संघटना, सोलापूर विकास मंच, वेकअप सोलापूर फाउंडेशन, गिरीकर्णिका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक संघटनेच्या वतीने सोलापूरच्या जड वाहतुकीविषयी सदर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि त्यांचे मत विचारात न घेता परस्पर अन्यायकारक निर्णय घेतला त्याचा विपरीत परिणाम वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या किमान 2 लाख लोकांवर झाला आहे. सदर निर्णयाचा फेरविचार करावा या विषयावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी आणि वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढण्यासाठी तात्काळ प्रयत्न व्हावेत अशी मागणी बैठकीत करण्यात आली. हे कोल्हापूरहून आहेत आणि ते सध्या संपूर्ण तुरा सांभाळतात. आपण पाहिलं असेल मागच्या वेळेला आम्ही विमानसेवेसाठी जी धडपड चाललेली आहे त्याच्यासुद्धा त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला व दिल्ली येथे आम्हाला घेऊन जाऊन ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घातली. आजचा विषय प्रामुख्याने भोसले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जड वाहतुकीचा बंदचा जो निर्णय काल घेण्यात आलेला आहे तो अत्यंत व्यापारी उद्योगाच्या दृष्टिकोनातून घातक आहे. पोलीस निष्क्रिय आहे त्याच्यावर हे साबित होत आहे. पोलीस काम करू शकत नाही म्हणून त्याला बंदी करणं हे योग्य नाही, त्याला उपाययोजना करणं हे योग्यच आहे. एकीकडे 54 मीटरचा रस्ता आजपर्यंत बंद ठेवलेला आहे, उड्डाणपूल त्यांच्या आतनं होत नाही आहे. अनेक रस्ते सगळे अर्धवट ठेवलेले आहेत बाह्य वळणचे, ते रस्ते प्रामुख्याने चालू करावे. मध्ये थोडा दिवस सुरळीत चालू होतं, पुन्हा पोलिसांच्या भ्रष्टाचारामुळे हे जड वाहतूक आज शहरामध्ये चालू आहे. ते कदापि आम्ही सहन करणार नाही, कारण की जड वाहतूक हे आमच्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून मग तो मार्केट यार्डचा व्यापारी असू दे, कन्स्ट्रक्शनचा असू दे, कुठलाही व्यापारी असू दे, त्याला वाहतूक रात्री वाहतूक करणं शक्य नाही. रात्री माथाडे कामगारचे मजूर मिळत नाही, माल उतरायला मार्केट यार्डमध्ये हमाल मिळत नाही, अशा अनेक गोष्टींची अडचणी येतात. रात्री आपण वाळू खडी रस्त्यावर उतरून गेलं दुसऱ्या दिवशी झोनल इन्स्पेक्टरपर्यंत आपल्या पावत्या पाडतो. असे अनेक उपाय जर रात्री स्लॅब घालायचा असेल आणि जर मिक्सरचे प्रकार देऊ शकत नसेल तर स्लॅब कसं पडला जाईल, या दृष्टिकोनातून उपाययोजना करणं गरजेचं होतं. आणि ती उपाययोजना न करता वाहतूकच बंद करून टाकणं म्हणजे मनुष्याला हार्ट अटॅक आला तर त्याला गळा दाबून मारून टाकण्यासारखं झालेलं आहे. आता हे जर असं बंद झालं तर आम्ही त्याच्यात कसं फेडणार. बरं, आता या गव्हर्नमेंट किंवा आपल्या कमिशनरनं जे बोललेलं आहे की टायमिंग 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत त्यांनी टायमिंग काहीतरी बंद केलेलं आहे. 9 पुढं कोण काम करणार साहेब, कोण काम करणार आहे? बरं ते झालं. आता उद्या आम्ही ज्या ठिकाणी माल टाकत होतो सोसायटीमध्ये वगैरे सगळे कार उभारलेले असतील, गाड्या उभारलेल्या असतील, रात्री झोपलेले असते सगळे लोक, त्या ठिकाणी जर आपण एखादा माल त्या ठिकाणी ते दगडाचा आवाज वगैरे भरपूर प्रमाणात ज्या ते भूकंप वगैरे झाल्यासारखा आवाज येत आहे, तर त्या ठिकाणी टाकायला गेल्यावर ते लोक उपुंशने आम्हाला मारावर वगैरे येते. तर आम्ही रात्री तर व्यवसाय करू शकत नाही किंवा आमचा खाणीचा व्यवसाय रात्रीचा व्यवसाय नाही आहे. तर याच्यावर गव्हर्नमेंटने विचार करावा आणि आमची रोजीरोटी वाचवावं आणि नसेल तर आमच्या या सगळ्या लोकांना कुठं तर सरकारी नोकरी द्या. आम्ही हे सगळे धंदे नवे आम्ही बंद करतो आणि आमच्या धंदे वाहतूक व्यवस्था कोलमडून गेल्यावर सोलापूरच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे. सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेच्या अनागोंद कारभारामुळे शहर वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे. सोलापूरच्या सर्व वाहतूक संघटनाच्या पदाधिकाऱ्यां आणि त्यांच्या सदस्य हे सोलापूर शहर विकासासाठी सदैव तत्पर आहेत. मालवाहतूक जर बंद करण्यात आली तर आमचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. उपस्थित सर्व संघटना, सोलापूर जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिका आयुक्त, सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार आहे. सदर बैठकीस मिलिंद भोसले, केतन शहा, ॲडव्होकेट संदीप बेंद्रे, कैलास लांडे, नरेंद्र भोसले, विजय कुंदन जाधव, राज सलगर, सुहास कदम, शंकर चौगले, लक्ष्मण विटकर, चंद्रकांत औताडे, केदार चाकोते, विलास चाकोते, प्रकाश हौसेकर, सोलापुरातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित संस्था, संघटना आणि मान्यवर उपस्थित होते.